आमचे कार्यकर्ते आसा तेंच्यानी हे खास करून प्रेस कॉन्फरन्स आपयल्ले आसा आनी आयज आमचे म्हाजे जे कार्यकर्ते आसात तेंच्यानी डिसिजन घेतले आसा की आमकां तिकेट डिनाय जाल्ले कारणान आमी आयज अपक्ष निवडणूक लढोवपाक मुखार वयतले आनी रितसर आमी हांवें भारतीय जनता पार्टींतल्यान रेजिग्नेशन दिल्लें आसा आनी म्हज्या कार्यकर्त्यांचो जो निर्णय आसतलो तेंचे कडेन हांव डिस्कशन करून फुडलो निर्णय घेतलें आनी आमी थारायला की अपक्ष निवडणूक हांव लढयतलें म्हणून. मॅडम, तुमकां दिसना की तुमचेर भारतीय जनता पक्षान अन्याय केलो? कारण बाकी जो कॅन्डिडेट मोन्सेरात पळय जाल्यार तेजी फॅमिली राणे पळय जाल्यार आनी तुकाच कितें दिलें ना? म्हाका खबर ना म्हाजे जे कितले प्रयत्न करपाक आशिल्ले ते हांवें केल्ले आसा आनी हांवें मतदारसंघांत गेली 5 वर्सां काम केल्लें आसा आनी म्हाका हांवें आमचे जे पक्ष श्रेश्ठ आसा तेंकां सगले भशेन हांवें सांगलेले आनी तरी सुद्दां म्हाजे अन्याय जाल्लो आसा त्या खातीरच म्हाजे बरोबर जे सगळे कार्यकर्ते आशिल्ले तेंचे कडेन डिस्कशन करून आयज आमी थारायल्ले आसा की आमी अपक्ष निवडणूक लढयतले म्हणून. तुमी भारतीय जनता पक्षा महिला मोर्चा हे जे उपाध्यक्षाचो राजिनामो दिल्लो आसा? हांवें ऑलरेडी राजिनामो दिल्लो आसा आनी ते रेजिग्नेशन पार्टी प्रेसिडेंटाक हांवें वॉट्सॅपान धाडले आसा तेंक पळयल्ले आसा. तेंच्यानी एक्सेप्ट केलो? हांवें धाडले आसा, म्हाका खबर ना अजून पळयला काय कितें केलें तें, पूण हांवें म्हजे हांवें धाडले आसा. आतां तुमी इंडिपेंडंट निवडणूक लढटले, जर तुमचे जर येता निवडणूक तुमचो विजय जालो आनी परत एक जे म्हाका म्हाजे कार्यकर्ते सांगतले ते डिसिजन हांव घेतले. मॅडम, तुमकां अशें कितें कमी पडलें तुमच्या कार्यकर्त्यां भितर काय तुमच्या कामां भितर की पक्षान तुमची दखल घेतला? ते आमी सांगपाक शकना, आमी खंयच कमी पडना, आमी टायम टू टायम वारंवार आमचे जे कितें सांगपाक जाय आशिल्ले कितें पावपाक जाय आशिल्ले ते पावयल्ले आसा. फायनली डिसिजन ते घेतात, सो तेंचे डिसिजन जाल्ले आसा. तुमकां दिसना एक घरांत दोन जाणां दिता म्हणून तुमकां डिनाय केल्याचें दिसता? दिना जाल्यार कोणाकूच दिवपाक जायना, दिता जाल्यार सगळ्यांचे सारको जस्टीस करपाक जाय अशें म्हाका दिसता. तुमकां कितें दिसता अपक्ष म्हणून गेल्यार तुमी खंय पर्यंत मजल मारपाक शकता? ते म्हाजे कार्यकर्ते आनी सांगेकार थारायतले, म्हाका ते तिकेट दितले, जे सांगेकार आसात ते म्हाका तिकेट दितले, ते तेंचेर आसात ते थारायतले. आयज डिसिजन तेंच्या हातीन आसा. कार्यकर्त्यांचो डिमांड कसो आसा तुमकां तुमी फुडें सरा अशें म्हणून सांगता? कार्यकर्त्यांच्या भरोश्याचेरच आयज हांवें हें डिसिजन घेतलें आसा आनी तेंच्यानीच म्हाका सांगिल्लें आसा. तुमी राजिनामो दिला, तुमचे बरोबर जे बाकीचे भाजपाचे कार्यकर्ते आसा हांगाच आसा, तुमी तेंच्यानी मंडळाच्या राजिनामो दिला? दिला. आयच्या पत्रकार परिशदेचे स्वागत आसा. आज आमी आमकां एक न्यूज आयकून कळ्ळें की सांगेवाली तिकेट जी आसा ती सावित्री कोळेकराक ना म्हणून. तेन्ना आमच्या कार्यकर्त्यांक जेन्ना कळ्ळें तेन्ना कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी फोनार फोन करून एकमेकांचें डिस्कशन केलें आनी की आमी पक्षाचे इतके प्रामाणीकपणान काम करून पक्षाच्या लिडरांक सगळें सांगून सांगे मतदारसंघाची जी परिस्थिती आसा ते आमी सगळे लिडरां मुखार सेंट्रल लिडरां मुखार धरून दवरली. तरी पूण आमकां फक्त सांगलें की एक फॅमिली दोन तिकेट मेळपाना अशें म्हण सांगले उपरांत आज तर पळय जायत जाल्यार बाबू शिमंगशरद तेंची घरकान आसा तिका तिकेट दिल्ली इतल्यान केल्या. यशवंत राणे तेकाय तिकेट दिल्ली जाय, म्हणजे जे खरें दिवपाना जाल्यार कोणाक दिवपानासली. पण आमच्या कार्यकर्त्यांक भरपूर वायट दिसले आसा आनी आमी सगळ्यांनी डिसिजन घेतला की आमी अपक्ष म्हणून वचपाचे आनी अपक्ष वचून आमी जिखोवनूय दाखयतले. कारण आमचे कडेन जे लोकांचे आशिर्वाद आसा ह्या सांगे मतदारसंघात प्रत्येक आमच्या खेडेगांवांनी शहरांनी धरून प्रत्येक मनशाचो आमकां सावित्री कोळेकराक आशिर्वाद आसा की तुमी फुडें चला म्हणून. पूण आमी लोकांच्या ह्या मागणे नुसार आमी फाटीं सरपाक शकना आनी आमी सावित्री कोळेकराक सांगलां की तूं चल फुडें.
आनी आता आमचे आजून टिकेट सॉरी फॉर्म जेन्ना नॉमिनेशन भरपाचे हे आजून ठरले ना ते एक काही दोन दिसा भितर ठरतले. तुम्ही रिझाईन केला तुम्ही पक्षात? आम्ही रिझाईन आता धाडून दिता न्हू. कितले जाण रिझाईन? कितले जाण रिझाईन? सध्या आम्ही 33 आहात. मेजर मंडळाचे असले ते 33. म्हाका पहिली अध्यक्ष पदाच्यान काढला ते तुमकां बरं पण तरी आसतना जे आमचे मंडळाचे उपाध्यक्ष आसतले राष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष आसतले आमचे जनरल सेक्रेटरी आसतले हे सगळे आमचे बरोबर आसा आणि तेणी सगळ्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही सगळ्यांनी रिझाईन जाऊ आणि आमचे जे कार्यकर्ते आहात तेही रिझाईन जातले. कार्यकर्त्या सगळ्या हांगा कोरोनाच्या हेजमुळे आम्ही सगळ्यांक आपोवना हांगा की आज सगळ्या कार्यकर्त्या वायट दिसले आहात जे डिसिजन झालं ते. आता जे तुम्ही डिसिजन घेतला ते आता इलेक्शन लागून पावले असा खरी किती असतं ते पक्ष आम्ही आम्ही लढटा ते फक्त आम्ही सांगेच्या विकासा खातीर सांगेचे बरे जावपा खातीर आम्ही दिसता हे दोळ्या समोर दवरून आम्ही इलेक्शन लढप असतो. तुमच्यावर अन्याय झाला असं पार्टी अन्याय केला असं अन्याय हो आमचे अन्याय म्हणजे की आम्ही आम्ही कोणी सिटींग एमएलए असा आणि त्याच्या विरोधात बसून आम्ही तिकीट मागता अशाच भागना हांगा सांग्यार कॅन्डिडेट ना एमएलए ना त्यांना कार्यकर्ता प्रत्येका दिसता खंयचे खंय कोणी खंयचो मनीस खंयी इलेक्शन रावपाक शकता. मनोहर पर्रीकर म्हापशेच्यान पणजे रावपाक शकता. श्रीपाद नायक ओल्ड गोवाच्यान तर पयलीं गांवां रावपाक शकता ते आतां सांग्यार पासून फाल्यां रावपाक शकता. ना ना काँग्रेस जेन्ना एक फॅमिली एक घरांक दोन तिकेट दिताले तेन्ना हीच बीजेपी खंय तरी सांगताली फॅमिली राज करता मग आयज बीजेपी तेच करता म्हण पयलीची बीजेपी तत्व घेवन आसली आयज ती बीजेपी आसा अशी दिसता तुका? आतां पळय फॅमिली राज फॅमिली राज म्हणून आम्ही प्रचार करताले आम्ही करताले त्यांच्या बरोबर आमच्या लिडरांच्या मार्गदर्शना खाली आम्ही काम करताले पण आयज पळोवपाक गेले जाल्यार सगळे फॅमिली जर तिकेट दिता जाल्यार बाबू कोळेकर सावित्री कोळेकराकच कितें तिकेट ना. सावित्री कोळेकर खंय कमी पडटा सावित्री कार्यकर सावित्री कोळेकरांचे कार्यकर्ते खंय कमी पडटा लोकांचो आमकां विरोध आसा अशांत कांय भाग ना वयर थंय आमची वेलकम जाता तेन्ना पक्षाक दिसपाक जाय पक्षाक जर सरकार करपाक जाय जाल्यार येवपी ते व्यक्तीक तिकेट दिवपाक जाय. दुसरी आसा हे भाजपा म्हाका जर सांग्यार बीजेपी जे कार्यकर्त्यांचे सुडबुद्धीचे राजकारण करता काय कितें कारण तुकाय तेणी काढलो आसा. सेकेंडली सावित्री कवळेकर हिकाय तिकेट खंय तरी नाकारले आसा कितें दिसता तुका हितूंतल्यान? कशें आसा काही व्यक्तीचे पार्टी म्हणजे सगळ्यांनी आसता काही व्यक्तीचे गूण आणि व्यक्तीक लागून जर ते करता जाल्यार ते राजकारण फुडें वचूंक शकना ते आपले प्रती आपल्या फॅमिली पुरते उरता. राजकारण करता आसतना सगळ्यांचो विचार करपाची गरज आसता. पयलीचे जे आमचे राजकारणी आसले अटल बिहारी वाजपेयी आडवाणी मुरली मनोहर जोशी बाकीचे आमचे सगळे गोंयचे लिडर मनोहर श्रीपाद नायक आज श्रीपाद नायका सारखे लिडर त्याच्या चेड्यांक तिकेट मागली ताका दिलं ना खंय तरी समाज जावं बाकीचे किती गोष्टी काय घडटा अशें दिसता म्हणून समाजा विरोधात शिंबर पावपाक मेळ्या पुरो जाता दॅट इज नॉट रिलेशन. मॅडम बाबू कवळेकर स्वतः गावा समितीत असा हे गावा समितीत असताना तुमचे नाव कसे बाबू कवळेकर कमी पडले असत? बाबू कवळेकर समिती असताना बाबू कवळेकर एकटा डिसिजन घेणार नू ते सगळे आलेले लोक असतात. सदानंद गावडे सांगे मंडळाचो उपाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आसली ती म्हाका कितपर्यंत आसा ही म्हाका काय खबर ना. आणि जी तिकेट असा मी सावित्री मॅडमीक वारंवार पार्टीच्या जे लिडर असा तिकडे मागताले आणि जो विषय असा आम्ही सगळे लिडरां पर्यंत हो विषय पावलो की सुभाष फळदेस तिकेट दिल्या सुभाष फळदेस भारतीय पडटा म्हणून आम्ही सावित्री मॅडम जी असा गेली फाटली इलेक्शनात तिणी काँग्रेसचे हेजेर इलेक्शन लढयल्ले त्यानंतर ती थोडी मतांनी हल्ली त्यानंतर ती तिचं मिस्टर असा आमदार बाबू कोळेकर सर व डेप्युटी सीएम असा भारतीय जनता पार्टी पक्षाचो आणि ते जी मिसेस तो जेव्हा बीजेपी त्यांना ती उभी बीजेपी येली म्हणजे आम्हाला दिसले की जेव्हा ती थोड्या मतांनी हल्ली जर बीजेपी तिकेट दिता ती 101% ही सांग्यावेल्या सीट दिवपाक शकता आणि इतली की सांग्यार एक इतिहास जावपाक शकता की सांग्यार महिला ही फर्स्ट टायम ती उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीची असपाक शकता असे आमकां सगळ्यांनी दिसताले म्हणून आम्ही तिची एक नाव प्रपोज केले आणि ती 101%
जिंकतले आनी तिक तिके खिलना कारणान आमी आज अशें थरयलां की त्या अपक्ष लडोवपाचे अपक्ष लडयल्या उपरांत आमी 101% हो सीट सांग्या वयलो जिता हितून इल्लोय दुबाव ना. बारगेल तुमी ज्या स्फूर्तीन पळय फुडें सरले सावित्री कवळेकरा खातीर आतां ते अपक्ष वयता कशे पद्दतीन ती स्फूर्ती तुमचे भितर आसतली 101% कित्याक आमी येन फाटले कडेन प्रत्येक पंचायतीन ज्यो मंडळ सॉरी ज्यो बूथ कमिटी काडल्या आमी ते बुथा कमिटीच्यो मिटींग घेतल्यो वाडे आनी भाटी पंचायती म्हणून भाटी घेतली कांय अडेशी 300 लोक ते मिटींगे फक्त बुथा वयली कमिटी काडलेली अशें आमी प्रत्येक सगळ्या मिटींग घेतल्यो प्रत्येक कडेन 250-300 लोक 100% मिटींगे आसताले. आतां म्हणले पळय तुमी सुभाषा तिकेट दिल्यार पडटलो आतां ताका तिकेट मेळ्ळें आसा कितें ठरतलें 101% सुभाष पडले आसा हो पडलो तितून इल्लोय दुबाव ना कित्याक आमची ते काम पळय जाय न्हू आमचो जो लोक आमची संपर्कां येता त्या पळय जाय सावित्री मॅडम 100% आमदार जातले वपाक सुभाष पडले 100% हो पडटलो म्हणटरी खंय तरी. तुका कितें दिसता सावित्री कवळेकराचेर अन्याय जालो असो दिसता तुका? डेफिनेटली सावित्री कवळेकराचेर हो सामको अन्याय जालो आसा. मॅडम जेन्ना भारतीय जनता पार्टी म्हणून एंट्री केली 2.5 वर्सां जाली तेन्ना सावन मॅडम आनी तेजी पयली 2 वर्सां 4.5 वर्सां ती 5 वर्सां जाली मॅडम भारतीय जनता पार्टीचे सांगे मतदारसंघात 2.5 वर्सां जाली काम करीत आसा आनी तेजी पयली सावन ती विजन सांगे बॅनराचेर बॅनरा खाली ती काम करतली आनी कोवीड काळा म्हण कसल्या एका ती सगळे लोकां पावताली आनी हे फाटी आमी प्रत्येक जेन्ना बुथार आमी कमिटी काडपाक पावता तेन्ना लोकांक एकूच नार आसलो की मॅडमीक एक चान बीन पळोवपाचो सांगे मतदारसंघात. तेणी लोकांक अशें आसलें की आमी एक पाट सुभाषा हाडलो एक पाट प्रसाद हाडलो हे फाटी आमी मॅडमी हाडपाची अशें लोकांक विचार आसले आनी ते विचार लोक करतलेच जे लोकांनी डिसिजन घेतलेले ते लोक करतलेच. तिकेट पक्षाचे दिवपाक हांव तुमकां एक बारीकशें कडवी सांगता खंयचे वस्तूक खंयचे टिवीचे वस्तूक एड खंयचो करता जी वस्त खपना ती आमी खपनाले वस्तू न्हू आमचे एड करपाक पडना ही सांग्या वयली जनता सगळी मॅडमीक सावित्री कवळेकराक 2022 आमदार म्हणून असेंब्लीक महिला आमदार म्हणून धाडटली डिक्लेर जाल्ले आहा. आनी तातूंत एक शॉकिंग असो न्यूज ज्या पार्टीन आमकां इतकें सांगलें की डेफिनेटली आमकां तिकेट मेळटली इतके नाल सुद्दां आमी प्रचारांत दवरलो त्या दिसा सुद्दां पार्टीन आमकां आश्वासन दिल्लें की आमकां डेफिनेटली तिकेट मेळटली आनी एक प्रकारचो एक विश्वासघात हो स्वाभिमानी सांगेकारांचो जाल्लो आहा. जे निश्ठावान कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांनी ह्या पक्षाक मुळांतल्यान वयर काडले अशा कार्यकर्त्यांचेर जो घात केल्लो आहा पक्षान खऱ्या अर्थान आयज त्या रागान त्या खऱ्या अर्थान मन दुखून तांचे माजी अध्यक्ष तांची सगळी कमिटी आनी बाकीचे आमी प्रायमरी मेंबरशीप आसल्या हांवें राजिनामो दिल्लो आहा. जेन्ना आमी घराघरांत भोंवताले तेन्ना सुद्दां प्रचार सुरवात केले तेन्ना सुद्दां लोक म्हणटाले मॅडम तूं इलेक्शनाक बसता आसतना कित्याक त्या पार्टीच्या तिकेटीचेर वयता त्या पक्षाचे हे केला त्या पक्षान ते अशें तिची कंप्लेन सांगताल्यो पूण खंय आमचो पक्ष खंय तरी त्या पक्षान आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहा म्हणून आमी ताका सांबाळून व्हरपाचो प्रयत्न केलो. आयज सांगेच्या लिडरांक आनी पार्टीच्या लिडरांक कळटले की सावित्री कवळेकराचो पक्षाक रामराम जाले नंतर पक्षाची परिस्थिती ह्या मतदारसंघात कितें आहा आनी त्या खंयच्या रितीचेर पक्ष पावल्लो आहा ह्या येणाऱ्या दिसांनी पक्षाक दिसून येतले आनी कितलेशे राजिनामे जावपाचे आहा जे लोक तांचे बरोबर ते सुद्दां येवपाचे आहा कारण खंय तरी आयज लोक दुखलेले आहा स्वाभिमानी सांगेकार दुखलेले आहा जे टावनान मुन्सिपालिटीन आनी कावंसिलर आहा ह्या कावंसिलान जे लोक आहा ते म्हणटाले आमी केन्नाच लायफान बीजेपीक मत मारले ना पूण सावित्री कवळेकर म्हणून मत मारतले हे लोक आयज दुखलेले आहा. आयज लोकांनी सांगलें की मॅडम तुवें एक बरें काम केलें खंयच्याय पक्षाशी तुमी जोडनाका खंयच्याय पक्षाची वचनाका तुमी इंडिपेंडंट इलेक्शन लढा सांगेकार सज्ज आहा सांगेकारांक एक ताक आहा तुका इंडिपेंडंट निवडून हाडपाक कारण आमदार नासतना ह्या मतदारसंघात गेली 4.5-5 वर्सां तुमी काम केल्लें आसा कोविडाच्या टायमार ज्या टायमार सांगेकारांक खरेतन गरज आसली तेन्ना एडवर्टायज करनासतना एम्बुलंस आसलेली कड्डण आसलेली बाकी सगळ्यो गोश्ट्यो तुमी वारंवार केल्ल्यो आहा आनी काम करतना केन्नाच हो ह्या पक्षाचो त्या पक्ष केन्नाच पळयले ना सार्जिनीच्या पदाक धरून कावरे केल्या दोन मलकर्णी धरून सांगेचे नगरपालिकेतली उगे पंचायती सगळ्या पंचायतीन आमचें काम केल्लें आसा आमची इंडिपेंडंट म्हणून विजन सांगेच्या बॅनर अंडर मुखार वचपाक आमी सज्ज जाल्ल्या 46 बुथाची आमची कमिटी आहा आनी आमकां जो सिंबॉल मेळटलो हो 1.5 ते 2 दिसांनी दोन त्या मतदारसंघाच्या लोकांच्या घराघरांत पावोवपाची ताक आमी दवरता अशा कार्यकर्त्यांच्या बळाचेर स्वाभिमानी सांगेकारांच्या बळाचेर आमी अपक्ष थारायल्ले आहा.
नाही हे दोन नगरपालिके नगरसेवक सावित्री कवळेकराक उघडपणे पाठिंबा दिता आनिकूय नगरसेवक आहे त्यांचे बरोबर आहात ताणी आमकां दिलेला सपोर्ट करून आम नाव उघड करपाक शकना सांगे नगरपालिकेन सहज आम्ही 2000 आंकडो पार करतले हे आम्ही सांगपाक सोदता पडटले आणि पक्षाच्या लिडराक लागून पडटले ज्या मनशाक तिकेट दिली आहात ताची वृत्ती आहात ताजो एटिट्यूड आहात लोकांनी कसो आहात हे सगळे लोकांना खबर आहात तेवढून पक्षाने मोठी चूक केली आहात आणि जर चूक करतो तर ती भोगची पडता आणि आजो भोगपाची तयारी पक्षाने या फाटी दौरपास सकल जायतरी वेगळे घेऊन आणि सांगायला आपले कितीतरी नवं रूप दाखोवपाक लागून प्रयत्न करताले आणि ते सुद्धा बीजेपीची तिकेट मागताले त्याचे सगळे कार्यकर्ते आशिले ते त्या कार्यकर्ते आपल्या बळाचेर आणि आपल्या ताकदीचेर पार्टी कडल्यान तिकेट मागताले पण आज पार्टीन तांगेल्या किती डिसिजन घेतले आणि ती कधी तिकेट दिले ना ताजो सगळ्यांक हांगा खंत जाल्लो आसा म्हणून तांच्यानी हांगा आपली सगळे डिटर्मिनेशन दिले आसा पण आम्ही हांव आणि मेशू हेजे आम्ही दोन काउन्सिलर आसात तशेंच आमच्या बरोबर वाठारांतले आणि काउन्सिलर आसात जे आपल्या उघड हांगा दाखोवपाक सोदनात पण ते सावित्री बरोबर मॅडम सावित्री बरोबर मनसोक्त आसात त्यांच्या सावित्री कडे सुद्धा मॅडमनी सावित्री कडे फूल कॉन्टॅक्ट केला असा पण ती उघड येऊ शकना म्हणून ते सांगपाक लागून की सावित्री मॅडम हांगा 100% सांगण्यात निवडून येतात आणि एक बायल मनीस म्हणून ती सांगण्यात रिप्रेझेंट करतली हे आपण सांगपाक शकतो त्या वेळाचेर पार्टीन आयकलं नासले आम्ही फूल मंडळ जे असले त्याच्या बरोबर नासले त्या वेळार त्यांना तिकेट दिली आणि त्या वेळार तो पडलो आणि आज परत एकदा असं म्हणता की त्याला तिकेट दिली म्हणता बीजेपीची तिकेट त्याला दिली खरं म्हणल्यावर बीजेपीची जर तिकेट दिवपाक जाय कार्यकर्ते बरोबर असपास जाय कार्यकर्ते जे आमच्या बरोबर जे कार्यकर्ते असतात सुरुवाती ज्यांना बीजेपी ज्यांना उभी असली उभी करताले त्या वेळाचे सपोर्ट केल्या प्रत्येक अध्यक्ष जावं माजी अध्यक्ष जनरल सेक्रेटरी सुरुवातीक झाले ते सगळे कार्यकर्ते सावित्री मॅडमी बरोबर मॅडमीक सपोर्ट करता आणि आज त्याचे बरोबर जे भोवता ते नवे असलेले भुरगे जे असतात ज्यांना काय खबर ना पार्ट्याचे काय खबर ना असे मनीस त्याच्या बरोबर असतात तर तुम्ही एक विचार करपाक जाय सगळ्यांनी की आज मॅडम जे असा पार्टीची तिकेट दिवपाची गरज ना कार्यकर्त्याच्या बळाचेर आणि लोक जे मॅडमी फाटल्यान असा ते कार्यकर्ते म्हणून लोक असतात सगळे म्हणून मॅडमी 100% ही तिकेट ही जी मतदारसंघ असा 100% मॅडम जिंकता आणि बाकी जर गाव जर पळयत न्हू तर आज 99% लोक जे असा मॅडमी फाटल्यान असतात आज त्याच्या बरोबर भोवता जाल्यार त्याला मनीस मेळना अशी परिस्थिती त्याची जाल्ली असा आणि हेजी फुडें सांगता 2022 आम्ही 100% हेजांनी चढ लोक घेऊन आम्ही चडांत चड सदर साधारण आमचे 10-11 हजार मार्जिनान आम्ही जिंकतले अशी आमकां आशा असा